पंढरीचा वास चंद्रभागेस्नान अनेक दर्शन विठ्ठलाचे या अभंगाप्रमाणे आज जर आपण बघितलं तर कार्तिक एकादशीचा सोहळा संपन्न होतो आणि यासाठी खरं तर लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर पंढरपूरला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज चंद्रभागेच्या तीरावरती खरं तर स्नान करण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रत्येकाच्या मुखी हरिनामाचा जयघोष आहे, टाळ म्हणून गजर आपल्याला कानावरती ऐकायला येत आहे। आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागेचं स्नान करण्याकरता मोठी गर्दी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेचं स्नान करून भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत देखील जात आहेत। आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 8 ते 10 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी देखील 10 ते 12 तासाचा कालावधी लागत असल्याचं भाविकाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आज पहाटे खरं तर चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते खरं तर विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील आज संपन्न झालेली आहे। त्यानंतर खरं तर कार्तिकी एकादशी सोहळ्याला खरं तर सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज भाविक विठ्ठलाचं स्नान करून प्रदक्षिणा मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज सकाळपासून खरं तर भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता आणि कार्तिक एकादशी सोहळ्याची जवळपास 7 लाख भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पहाटेपासूनच चंद्रभागाच्या नदीवर स्नान करण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। चंद्रभागेच्या किनाऱ्यावरून कॅमेरामन जगदीप डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।